नमस्कार, मी श्रद्धा. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल इराण मॉममध्ये. आणि तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढील सगळे दिवस आनंदाचे जावो, सुखाचे जावो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आठवड्यातील स्वयंपाकाची कोणती कामं आपण आधीच करून ठेवली तर आपला स्वयंपाक झटपट होईल, आपला वेळ वाचेल आणि आपली कामंही लवकर उरकतील. आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आठवड्याभराच्या मील प्लॅनिंगसाठी मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जवळपास आठवड्याभर पुरतील एवढ्या भाज्या पारस मला बाजारातून आणून देतात आणि त्या एकदाच निवडून मी ठेवून देते. तेव्हाच अगदी पालेभाज्या, फळभाज्या वाटाने काढून मी ठेवून देते. अगदीच कोबीचे मोठे तुकडे करून मी ठेवते. कधीकधी जर वेळ असेल तर भेंडी देखील मी चिरून ठेवते, जेणेकरून स्वयंपाक करताना वेळ कमी लागतो. आज मी भेंडी चिरून ठेवली नाही आहे, कारण बाकीचं शूट करायचं होतं म्हणून वेळ जरा वाचवायचा होता. आणि ह्या अशा मी भाज्या निवडून पांढऱ्या कापडात किंवा टिश्यू पेपरमध्ये ठेवून देते. त्याबद्दल मी तुम्हाला जास्त सांगत नाही, कारण फ्रीज ऑर्गनायझिंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधी दाखवले आहे, त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल जास्त सविस्तर काही सांगत नाही. असा जर आठवड्यातनं मला वेळ नाहीच मिळाला भाज्या निवडायला, तर इराला जेव्हा मी बागेत नेते खेळायला, तेव्हा मी सोबत भाज्या पण घेऊन जाते आणि तिच्यावर लक्ष ठेवता ठेवता भाज्या पण निवडते. तसेच 4-5 दिवस पुरेल एवढा लसूण मी निवडून ठेवते. आणि भाज्यांमध्ये तसेच खिचडीत लागणारी आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्टही मी बनवून घेणार आहे. तसेच डब्यात भरलेला हा जो खोबऱ्याचा किस आहे तो मी तयार करून ठेवते. जवळपास 2-3 महिने पुरेल एवढा मी बनवून ठेवत असते. तर अशा पद्धतीने आलं लसूण आणि सुकं खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं आहे आणि पाणी न घालता बनवायचं आहे. वाटलं तर तुम्ही त्यात जरा मीठही घालू शकतात आणि ते बरेच दिवस टिकतं. फ्रीजमध्ये तुम्ही ते स्टोअर करू शकतात आणि खिचडीत किंवा एखाद्या भाजीत तुम्ही ते घालू शकतात. अगदी फोडणी देण्यासाठी, पटकन झटपट भाज्या बनवण्यासाठी हे कामी येतं. सकाळी इराच्या डब्यानंतर पारसच्या जेवणाची वेळ ती 8:30-9 ची. त्या वेळेला जर मसाल्याची भाजी बनवायची झाली तर धावपळच होते, म्हणून बऱ्याचदा तेही वाटण मी आधीच बनवून ठेवते. त्यासाठी मी 4 ते 5 कांदे उभे चिरून घेतलेत. तांबूस होईस्तोवर कढईत भाजून घेणार आहे. सोबतच थोडा लसूण, खोबरे व डाळ्या भाजून घेतल्या आहेत. थोडं आलं आणि कोथिंबीर घेऊन ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे किंवा त्याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे. जर हे वाटण आपण असंच फ्रीजला ठेवलं तर त्याला पाणी सुटेल आणि ते खराब होईल, म्हणून तेलात आणि मसाल्यात हे वाटण परतवायचं आहे. कढईत तेल घेऊन मसाला बराच वेळ भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मसाला थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर तो डब्यात भरून फ्रीजला स्टोअर करायचा आहे आणि 4-5 दिवसात किंवा आठवडेभरात तुम्ही तो मसाला कधीही वापरू शकतात. पण तो मसाला आठवड्यामध्येच वापरायचा आहे, त्यानंतर वापरू नका. आम्ही बऱ्याचदा मुगडाळीच्या साधी खिचडीसोबत ठेचा खातो आणि तोही मी आधीच बनवून ठेवते. मी थोड्या वेगळ्या पद्धतीचा ठेचा बनवणार आहे. त्यासाठी मी तव्यावर मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेत. त्यानंतर थोडी कोथिंबीर पण हलकी भाजून घेतली आहे आणि हे मी मीठ घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलं आहे. त्यानंतर त्याच तव्यात तेल तापवत ठेवून त्यात थोडी तीळ भाजायची आहे. त्यानंतर त्यात उभे चिरलेले कांदे, त्याची फोडणी द्यायची आहे आणि ते हलके तांबूस होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यात टोमॅटोही आपल्याला जाडसर चिरून टाकायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर 2-5 मिनटासाठी ते शिजवू द्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत आपल्याला टोमॅटो.
ते झाकण उघडल्यानंतर मिक्सरमध्ये जे आपण लसूण आणि मिरची आणि याचा जो ठेचा बनवला होता तो ठेचा टाकायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे. चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तर अशा पद्धतीने आपला ठेचा तयार होतो. मीठ तर आपण आधीच घातलं होतं, तर तो ठेचा थंड होऊ द्यायचा आणि फ्रीजला तो स्टोअर करायचा आहे. तर हा ठेचा तुम्ही बनवला नसेल तर हा ठेचा नक्की बनवून पहा. अत्यंत चविष्ट असा ठेचा तयार होतो. हा ठेचा तुम्ही एखाद्या भाजीमध्ये सुद्धा टाकू शकतात, जेवणात सुद्धा घेऊ शकतात. आणि तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर यात तुम्ही बोंबीलचे तुकडे पण, तळलेले बोंबीलचे तुकडे पण टाकू शकतात. म्हणजे तो बोंबीलचा ठेचा पण होऊ शकतो. मी मोड आणण्यासाठी कडधान्य आळीपाळीने टाकत असते. हरभरे, मठ, मूग, चवळी, काबुली चणे याचाही समावेश आठवड्याच्या तयारीतच होतो. आज मठ आणि मूग टाकलेत मोड आणण्यासाठी. आधी स्वच्छ पाण्यात त्यांना धुवून घेतलं आहेत. नंतर पाण्यात भिजवून ठेवणार आहे जवळपास 6-7 तासासाठी. त्यानंतर त्यांचे पाणी निथळून कापडात कडधान्य भाजून ठेवलेत आणि हवेशीर ठेवून दिली आहेत. दुसऱ्या दिवशी ह्या कडधान्यांना छान मोड आले तुम्ही बघू शकतात. ही कडधान्य मोठ्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवले की जवळपास 8-10 दिवसापर्यंत व्यवस्थित राहतात. सोबतच मी दही लावण्यासाठी ठेवून देत आहे. अर्थातच मी इथे जास्त वेळ लागणाऱ्या गोष्टी किंवा पदार्थ करून ठेवत आहे. जसं की दह्यासाठी देखील कमीत कमी 5-6 तास लागतात. तर त्यासाठी मी मातीच्या भांड्यात आणि स्टीलच्या पातेल्यात दही लावणार आहे. मातीच्या भांड्यातलं दही जे असतं ते सॉफ्ट असतं आणि स्टीलच्या पातेल्यातलं कवडेदार असतं. आणि मातीचं विशेषतः आम्हाला आवडतं म्हणून मी मातीच्या भांड्यात लावलं आहे. आणि म्हणून मी दोन्ही भांड्यात ट्राय केलं आहे. त्यासाठी मी कोमट दुधाचा वापर केला आहे दही लावण्यासाठी. आणि दही लावल्यानंतर आधी मी दोन्ही भांड्यांना असं पसरवून घेतलं आहे दही लावण्यासाठी. आणि दही लावल्यानंतर जी भांडी आहे ती उष्ण आणि दमट जागेत ती भांडी ठेवली आहे. जसं की गॅस ओट्याखाली मी कुकरमध्ये ती भांडी ठेवून दिली आहेत. जवळपास 7-8 तासानंतर दही छान तयार झालं आहे. तुम्ही बघू शकतात सुंदर कवडेदार असं दही तयार झालं आहे. अशी छान खपली आली आहे मस्त दह्याची. खूप सुंदर झालं आहे. आणि याच्या मातीच्या भांड्यातही सुंदर असं सॉफ्ट दही तयार झालं आहे. आणि स्टीलच्या भांड्यात सुद्धा अगदी क्रीमी टेक्स्चर आलं आहे तुम्ही बघू शकतात. आणि म्हणतो ना आपण कवडेदार दही असतं, प्रॉपर ते टेक्स्चर आलं आहे. जर तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर यावर देखील मी डिटेल व्हिडिओ करेन की दही कसं बनवायचं ते. तर आपण त्यावर कधीतरी एक डिटेल व्हिडिओ करू की दही कसं बनवायचं ते. तर स्वयंपाक करताना सतत लागणारी गोष्ट म्हणजे दाण्याचा कूट. बऱ्याचदा भाज्या बनवताना दाण्याचा कूट संपला असेल तर धांदल उडते. त्यासाठी अशा प्रकारची पूर्वतयारी असेल तर स्वयंपाकाच्या वेळेला घाई होत नाही. कढईत मी घेतलेत दाणे भाजण्यासाठी. दाणे भाजून थंड झाले की त्याची साल काढून त्याचा मिक्सरला बारीक कूट करून घेणार आहे. आणि हे थोडे भाजलेले दाणे खाण्यासाठी आणि चटणीसाठी लागले तर असे बरणीत काढून ठेवले. हा दाण्याचा कूट असं काचेच्या बरणीत काढून त्यात असा छोटा चमचा घातला आहे. आणि ही अशी बरणी मी फ्रीजला ठेवणार आहे कारण मॉइश्चरमुळे बऱ्याचदा याला वास लागतो किंवा थोडी बुरशी लागते. त्यानंतर मी भाजून घेणार आहे रवा. रवा भाजण्यासाठी देखील बराच वेळ जातो. आणि ज्यांच्याकडे दररोज नाश्ता लागतो अथवा पाहुणे आल्यावर उपमा द्यायचा असेल तर तेव्हा आधीच रवा भाजून ठेवला असेल तर सोयीचे होते. दुकानातून असा 1 किलोचा रवा मी आणून भाजून ठेवते आणि थंड झाल्यावर तो डबा भरून ठेवते. त्यानंतर मी पनीर बनवून घेणार आहे. पनीर आम्ही बाहेरून आणतच नाही तर ते मी घरीच बनवते. आठवडाभर थोडे थोडे जे दूध साचत राहते त्याच दुधाचे एकदाच पनीर मी बनवून घेते. या ठिकाणी सगळी उर्वरित दूधे मी एकत्रित करून घेते आणि ते मोठ्या पातेलीत तापवत ठेवले आहे. दूध तापल्यावर त्यात लिंबू पेला व दूध फाटेपर्यंत दूध मी ते हलवत राहिले. आणि पाणी आणि पनीर जे घट्ट पनीर आहे पनीरचं लगदा म्हणूया आपण त्याला, ते सेपरेट झालं की गॅस बंद करायचा आहे. जे हिरवं पाणी आपल्याला दिसायला लागलं की मग गॅस बंद करायचा. आणि हे पाणी आपण गाळून घ्यायचं आहे. हे पाणी गाळून झालं की घट्ट पनीर वेगळं करायचं आहे.
आणि हे पाणी मी कणिक मळण्यासाठी किंवा भाजीमध्ये वापरणार आहे। कापडातले पनीर मी थंड पाण्याखाली धुवून घेतले, जेणेकरून लिंबाचा वास जो आहे जो पनीरला लागला असेल तर तो निघून जाईल आणि तो पनीरचा जो लगदा आहे आपण तो घट्ट पिळून तो पसरवून त्यावर वजन ठेवायचं आहे आपल्याला। आणि 2 तासानंतर मी उघडून बघितलंय तर अतिशय सॉफ्ट आपलं पनीर तयार झालं आहे, खूप छान पनीर बनलं आहे। तुम्ही बघू शकतात त्याचे असे चौकोनी तुकडे मी करून घेतले आणि डब्यात भरून फ्रीजला आपल्याला ते ठेवायचं आहे। तसेच 10-15 दिवसासाठी पुरेन एवढी चटणी मी बनवून ठेवते, जी आपण जेवणात तोंडी लावायला किंवा भाजीत फोडणीसाठी देखील वापरू शकतो। त्यासाठी मी घेतलेत 1 मोठी वाटी भाजलेले शेंगदाणे, 1/2 छोटी वाटी लसूण, 1/2 छोटी वाटी भाजलेली तीळ, 1/2 वाटी खोबरे, 1/2 छोटी वाटी भाजलेली जवस, 2 मोठे चमचे चटणी व चवीनुसार मीठ। हे सगळं एकत्र करून मिक्सरला वाटून घेतले, जरा जाडसरच ठेवले कारण जेवताना किंवा फोडणी त्याचे काही कण छान लागतात। हे असं एकत्र काचेच्या बरणीत काढून ठेवले। खूप अप्रतिम ही चटणी लागते, बनवली नसेल तर बनवून पहा। बऱ्याचदा भाजीचा कंटाळा आला तर तिला ह्याच चटणीची फोडणी देऊन एखादी फळभाजी सोडली तरी चविष्ट भाजी बनते। संपूर्ण तयारी झाल्यावर शेवटी मी मसाल्याचा डबा साफ करून भरून घेणार आहे। जे काही जिन्नस रिकामे वा कमी झाले ते मी पुन्हा भरून घेणार आहे किंवा रिफिल करून घेणार आहे। तसेच तेल तुपाचे भांडे देखील मी रिफिल करून घेणार आहे, ज्यामुळे आठवडेभर ह्या बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार नाही आणि वेळही वाचेल। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? ह्या व्हिडिओने तुम्हाला थोडी मदत होत असेल तर हा व्हिडिओ भरपूर शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या शेजाऱ्यांना। तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।